21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातून अनेक रथी महारथींनी आपले उमेदवारीमुळे अर्ज दाखल केले आहे. मात्र ही निवडणूक विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले आणि नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या दोघांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात दोघांची पदे राहणार की जाणार याबाबत तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. 4 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 14 उमेदवारांचे 18 अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले होते. 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये यमुनाजी आघाव यांनी भाजप पक्षाकडून अर्ज दाखल केला होता. मात्र AB फॉर्म नसल्या कारणाने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. तसेच डॉक्टर विजय मकासरे यांच्या 2 अर्जावर सूचकची सही नसल्या कारणाने त्यांचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले आहे. छाननीमध्ये एकूण 3 अर्ज बाद झाले असून आज दुपारपर्यंत 12 उमेदवारांचे 15 अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल होते. दरम्यान ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार आणि गोविंद मोकाटे यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून शिवाजी कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. दुपारी 1 वाजता ॲडव्होकेट पवार यांच्या तक्रार अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले तर प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने ॲडव्होकेट जगन्नाथ डवले आणि राहुल भैया शेटे यांनी बाजू मांडली तर तक्रारदार ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार आणि गोविंद मोकाटे यांनी आपली बाजू मांडली. 5/10/2019 रोजी सकाळी 11 वाजता मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे व शिवसेना भाजपच्या अधिकृत उमेदवार शिवाजी भानुदास कर्डिले या दोघांच्याही अर्जावर मी कायदेशीर हरकत निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्यापुढं घेतलेली आहे. माझी हरकत अशी आहे की दिनांक 21 मार्च 2019 रोजी राहुरी मार्केट कमिटी समोरून नव्या पेठेतून राहुरी तहसील कचेरीसमोर राहुरी पोलीस स्टेशन कार्यालयावर म्हणजेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 223 राहुरी विधानसभा यांच्या कार्यालयासमोर जो काही बेकायदेशीर मोर्चा व बेकायदेशीर सभा या दोनही उमेदवारांनी म्हणजे शिवाजी भानुदास कर्डिले हे लोकप्रतिनिधी असताना व प्राजक्त प्रसाद तनपुर हे लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना देखील यांनी या बेकायदेशीर मोर्चामध्ये आणि बेकायदेशीर सभेमध्ये जो काही भाग घेतलेला आहे तो लोकसभेच्या आचारसंहितेच्या भंगामध्ये येतो. आणि त्या संदर्भात मी स्वतः दिनांक 24/3/2019 रोजी आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तींच्या सह्या व अंगठ्या घेऊन केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार मी केलेली होती. माझ्या ईमेलवरून केलेली होती. राज्य निवडणूक आयोगाने त्यावेळेस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना या कार्यवाहीची दखल घेण्यास सांगितली होती व अर्जदार म्हणजेच माझ्या संपर्कात राहण्याचं सांगितलं होतं. परंतु तो दिवस तर आजचा दिवस आजपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या दोघांनी कुठल्याही प्रकारची दखल माझ्या अर्जावर घेतलेली नाही. त्यामुळं मी आज कायदेशीर महेश पाटील जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांच्यापुढं रीतसर हरकत घेतलेली आहे की या दोघांचे जे अर्ज आहे ते नामंजूर करण्यात यावे व अपात्र ठरवण्यात यावे. कारण 1951 जो काही कायदा आहे की कायद्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग असं सांगतो की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या 100 मीटरच्या अंतरापासून कोणालाही त्या ठिकाणावर मोर्चा बेकायदेशीर सभा मिरवणूक घोषणा बैठका घेता येणार नाही. तरी असे असताना 21 मार्च 2019 रोजी लोकसभेची आचारसंहिता जिल्हाभर देशभर लागू असताना या दोनही नेत्यांनी म्हणजेच प्राजक्त प्रसाद तनपुरे व शिवाजी भानुदास कर्डिले यांनी बेकायदेशीर जोडजमाव जमा करून राहुरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेकायदेशीर सभा घेतली, बेकायदेशीर मोर्चा काढला व दहशतीची भाषा वापरली. शिवाजी भानुदास कर्डिले यांनी तर भाषणामध्ये असं सांगितलं की या आरोपीवर सर्जिकल स्ट्राईक करू, घरात घुसून मारू व दादागिरी खपून घेणार नाही अशी दहशतीची भाषा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शिवाजी भानुदास कर्डिले व त्याचप्रमाणे प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी या आरोपीवर मोका लावावा अशी भाषा केली. ज्या आरोपींना 20 मार्च रोजी अटक केली होती त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे 20 मार्चच्या अगोदर दाखल नव्हते, साधी NC देखील नव्हती. अशा आरोपीविरोधात या दोन्ही नेत्यांनी दहशतीचं वातावरण मतदाराचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्यावर दहशत बसवण्याचं काम लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात या दोन्ही उमेदवारांनी केलेलं आहे. त्यामुळं प्राजक्त प्रसाद तनपुरे व शिवाजी भानुदास कर्डिले या दोघांचे अर्ज नामंजूर करण्यात यावे व त्यांना ही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावं अशी मी कायदेशीर हरकत घेतलेली आहे. ॲडव्होकेट भाऊसाहेब संभाजी पवार यांनी आपल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे
यांनी जो नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यावर हरकत घेतली होती ते मंजूर करण्यासंदर्भात. आणि त्यांच्या हरकतीतले प्रमुख मुद्दे असे होते की प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आचारसंहितेचा भंग केला असा प्रामुख्याने प्रमुख त्यांचा मुद्दा होता. आणि त्याकरता त्यांनी स्वतः वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या संदर्भात त्यांची दखल घेतली गेली नाही, अद्यापही दखल घेतली नाही आणि म्हणून ते अपात्र आहेत आणि त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी थोडक्यात त्यांची तक्रार होती. त्या तक्रारीला आम्ही असं उत्तर दिलं की श्री ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत की ते स्वतःच कबूल करतात की माझ्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. दखल घेतली नाही म्हणजेच तो त्या अर्जामध्ये काही तथ्य नव्हतं आणि अशा प्रकारची कुठली जर दखल आयोगाने घेतलेली नसेल तर त्याची दखल घेतलेली नाही, निर्णय घेतलेला नाही. आणि हा त्यांची जी हरकत आहे या मुद्द्यावरती ती कायदेशीर नाही, योग्य नाही. आणि हा जो चौकशीचा भाग आहे आणि त्याच्यासाठी त्यांना इलेक्शन नंतरही या मुद्द्यावर इलेक्शन पिटिशन दाखल करता येऊ शकते अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही प्राजक्ता तनपुरे यांच्या वतीने केला आणि त्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांनी आमचे मुद्दे ग्राह्य धरून त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे आणि श्री प्राजक्ता प्रसाद तनपुरे यांचा अर्ज उमेदवारीचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोर्चा काढला होता तर कर्डिले यांनी अर्जावर खोटी माहिती दिली. या विषयावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी सायंकाळी 6 वाजता तक्रारदारांचे अर्ज फेटाळून लावत कर्डिले आणि तनपुरे यांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरविले आहे. प्रतिनिधी मीनाश पटेकर सह सुवर्णा ताकटे SP 24 तास राहुरी.